दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आजवर आम्ही विश्वस्त म्हणून सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या हिताच्या दृष्टीने बऱ्याच उपयुक्त योजना राबविल्या असून ऊस विकास योजना, क्षारपट जमीन विकास योजना, नवनवीन बियाणे, खतांबरोबर लावण पद्धत, माती परीक्षण, त्याचबरोबर ऊस शेती तज्ज्ञांच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रम सतत राबून आपला साखर कारखाना सातत्याने उत्पादनासह इतर सर्व बाबतीत अग्रेसर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तेव्हा दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची बुधवारी तारीख 24 रोजी होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणुकीत अवर्ग उत्पादक गटातील 16 व अवर्ग उत्पादक गटातील 2 महिला असे श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनाच विजयी करा असे आवाहन उद्यान पंडित व दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या हिताचं काय करता येईल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फक्त फक्त मी संपूर्ण दत्त सहकारी साखरकारांना तुम्ही शेतकरी सभासदांच्या मालकीचा टाकता, तुम्ही आम्हाला विश्वास म्हणून ऋण देताय आणि आम्ही विश्वास म्हणून शेतकऱ्यांचे जपतात, शेतकऱ्यांची जमीन जपतात, शेतकऱ्यांनी येणारं उत्पादन वेळच्या वेळी घेऊन काढणार आणि त्याची पक्षी वेळच्या वेळी देण्याचं काम आम्ही सातत्यानं आणि काळजीपूर्वक करण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. 14 दिवशी आम्ही तुमचे पैसे खात्यावरती जमा करतोय. तोटेवाल्यांचे वाहनवाल्याचे पैसे ज्यांना दिले जातात कामगारांना महिन्याच्या 10 तारखेला पगार जातोय. सगळे हक्कांना अत्यंत व्यवस्थितपणे एका तसरीनं कॅन्टीन चालवण्याचा निश्चित प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी माती परीक्षण केंद्र आहे, पाणी परीक्षण केंद्र आहे, पाणं परीक्षण केंद्र आहे, जे सगळं मोफत दिलं जातंय. कुठल्याही पद्धतीचे चार्जेस त्यांना आकारले जात नाही आणि हे सगळं तपासून बेडकी हाळेतील लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार तारीख 21 रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेप्रसंगी पाटील यांनी सभासदांना आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी शमनेवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत हे होते. अरुण कुमार देसाई, शरदचंद्र फाटक, सुदर्शन खोत, पासगौडा पाटील, तात्यासाहेब खोत, महेंद्र बागे, सिद्धगौडा पाटील, आप्पासाहेब पाटील, शंकर पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक इंद्रजित पाटील यांनी केले. गणपतराव पाटील व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कृषी पंडित सुरेश देसाई, अण्णासाहेब भेंडवाडे, मलगौडा पाटील, सुदर्शन खोत यांनी कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत आपले मनोगत व्यक्त करून दत्त शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेप्रसंगी बेडकी हा भोज सदलगा चांद शिरदवाड व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर गोपाळ महामुनी यांनी सूत्रसंचालन केले तर आर जी डोमणे यांनी आभार मानले. ಕಪಡ ಶಕ್ತಿಗಳು ಇಲೇಷನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಇದು ದುರ್ದೃಷ್ಟ.